महाराष्ट्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सध्या सुरू आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नीलकंठेश्वर पॅनल आणि गुरुशिष्य असलेल्या चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलमध्ये सरळ लढत होतीये. यात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरुशिष्याच्या जोडीनं अजित पवार यांच्या पॅनलचा धुवा उडवत माळेगाव कारखाना ताब्यात घेतला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची महाराष्ट्रात आणि देशभरात मोठी बदनामी झाली होती. त्यामुळे अजित पवार यांनी अनेक सभांमध्ये पराभव मान्य करत खंत व्यक्त केली. यावेळी माळेगाव कारखाना कुठल्याही परिस्थितीत जिंकायचा असा चंग अजित पवार यांनी बांधलाय. त्यामुळे पवार यांनी या निवडणुकीत स्वतः लक्ष दिलंय. पदाधिकाऱ्यांनी यावेळी गंमत जम्मत केली तर याद राखा असा इशाराच अजित पवार यांनी बारामतीतील सभेत दिलाय. वाढीत तर हट्ट केलाच केला, पण अजून मलाच पाहिजे. आता तुमचा नातू आलाय तरी तुम्ही नातवाची पण आठवण ठेवा. मुलगा तर मधीच बाजूला गेला, आता डायरेक्ट नातू आलाय, पण नातवाला पण अजून द्यायला तयार नाही. कुठंतरी थांबलं पाहिजे. 80 वर्षाची व्यक्ती एवढा वेळ बघू शकते का? इतकं बारकाईने बघू शकते का? पवार साहेब काय करतायत आता आम्हाला आशीर्वाद देत आहेत, देत आहेत की नाही? कुठं कुठं जाऊन त्यांना जे काही योग्य असेल पॅनलला आशीर्वाद देणाऱ्यांच्यामध्ये, श्री व्यंकटेश्वर पॅनलला पाठिंबा देणाऱ्यांच्यामध्ये, श्री व्यंकटेश्वर पॅनलला मतदान करा असं सांगणाऱ्यांच्यामध्ये, म्हणून ही निवडणूक आपल्याला आणि त्याकरता अजूनही पुढे पुढे काय काही गंमत जम्मत करत असेल तर राज्याच्या 5-7 दिवसात ती गंमत जम्मत बंद करा. नाहीतर 23 तारखेच मतदान झाल्यानंतर नंतर गंमत जम्मत तुम्ही सुरू केली तर तुम्ही मदतीला येणार नाही. कुणी येणार? मी अतिशय नम्रतापूर्वक विनंती करून सांगतो, हात जोडून सांगतो, माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली. गेल्या वेळी गुरुशिष्य असलेल्या चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या जोडीनं अजित पवार यांच्या पॅनलचा धुवा उडवत माळेगाव कारखाना ताब्यात घेतला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभर बदनामी झाली असं अजित पवार यांनी देखील अनेक वेळा बोलून दाखवलं आहे. तुमची बारामती सहकारी बँक निवडणूक अगोदर आमच्या अगोदर 26 दिवस झाली होती, ती निवडणूक पाठीमागे का ठेवली? ते एकमेव कारण आहे याच्यामध्ये की त्या निवडणुकीतल्या नाराजांनी आम्हाला मदत करू नये किंवा ते तिथलं मताचं बोट दाखवण्यासाठी ही निवडणूक पुढे ढकलल्यात आपण. त्याच्यामुळं आपल्यावर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. आणि आपण सांगता माळेगावचं सहकार बचाव पॅनल ही भारतीय जनता पक्षाचं पॅनल आहे, त्या विचाराचं पॅनल आहे. मला आपल्याला नम्रपणे विचारायचं आहे, आमचं पॅनल हे सहकारातलं शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी केलेलं आणि सहकार वाचवण्याचं परमपवित्र काम करण्यासाठी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या सभासदासाठी केलेलं पॅनल आहे. त्याला नाही जात नाही, पात नाही, धर्म नाही, ना पक्ष त्याला, त्याला फक्त एकमेव शेतकरी हा पक्ष आहे. परंतु आपण आम्हाला सांगता भाजपमय पॅनल आहे. अहो, आठवते का आपल्याला 5 महिन्यापूर्वी फडणवीस साहेबांच्या बरोबर 80 तासाचं भाजपमध्ये जाऊन तुम्ही उपमुख्यमंत्रीचा शपथविधी केला फक्त 80 तासासाठी? तो तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही जर करत असाल, तुम्हाला तिथं भाजप चालत असेल, तर माझ्या सभासद शेतकऱ्याला सुद्धा त्याच्या प्रपंचाच्या विचारासाठी निश्चितपणे आमचं शेतकरी पॅनल चालेल. कसं आहे, त्यांची ती नेहमीची पद्धत आहे. निवडणूक आली की दादागिरी, दहशत आणि प्रेशर या सगळ्या गोष्टी करायचा सातत्याचा प्रत्येक निवडणुकीतला त्यांचा मला अनुभव आहे. परंतु त्यांनी जे सांगितलं, कोणी गंमत जम्मत करेल मतदानात, कोणी गमती जमती करेल तर त्याला 23 नंतर मी काय करील ते पहा, त्या सर्वांची अंडी पिल्ली मला माहीत आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य नेत्याने
या तालुक्याच्या आमदारांनी केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, त्यांनी जे उभे केलेले उमेदवार आहेत त्या उमेदवारांवरच त्यांचा विश्वास नाही आहे. कारण ते जर उमेदवारांनी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना ही दमदाटी करत असतील तर निश्चितपणे तिथं काहीतरी गडबड आहे. परंतु आत्तापर्यंत असे बरेच दम दिले गेले, पक्षातनं काढून टाकील, अमुक करेल तमुक करेल. माझ्या माहितीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरीला अधिक प्रतिष्ठा आहे. ज्याने ज्याने बंड केलं, पक्षाच्या विरोधात काम केलं, त्या प्रत्येकाला सन्मानाची खुर्ची देण्याचं काम आजपर्यंतच्या काळामध्ये 1999 पासून झालेलं आहे. आणि म्हणून याला आता कार्यकर्त्यांच्या त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या ते अंगवळणी पडलेलं आहे. त्याला कुणीही घाबरणार नाही, भिणार नाही, त्यांना माहीत होऊन गेलेलं आहे. परंतु एकंदरीत याच्यातून एकच दिसतंय, त्यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांच्यावर विश्वास नाही. आणि म्हणून अशा प्रकारची दमदाटी करून वेगवेगळ्या पद्धतीचं प्रेशर टाकायचाही नेते प्रयत्न करतायत. मला विश्वास आहे या दबावाला कुणीही बळी पडणार नाही. निवडणूक आली की दमबाजी, दादागिरी, दहशत करणं ही त्यांची नेहमीची पद्धत आहे. अजित पवार सभासदांना दमबाजी करत असतील तर सभासद देखील त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तसेच कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या मुद्द्यावर अजित पवार यांनी केलेले आरोप चुकीचं असल्याचं रंजन काका तावरे यांनी सांगितलंय. अण्णांचं वय 80 वर्ष आहे, त्यांनी नातवाला संधी द्यायला पाहिजे असा आरोप अजित पवार करत आहेत. परंतु 81 वर्षाचे पवार साहेब देशात राज्यात नेतृत्व करतात, मग 80 वर्षाच्या अण्णांनी शेतकरी सभासदांसाठी कारखान्याच्या निवडणुकीत उभा राहील म्हणून बिघडलं कुठं असा प्रति सवाल रंजन काका तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे. त्यांनी अण्णावर देखील टीका केली की 80 वर्ष होऊन देखील अजून थांबायचं नाव घेत नाही. कसे वयाच्या 81 वर्ष अण्णे फिरतायत करतायत. मला या तालुक्याच्या आमदारांना सांगायचे, अहो आपल्या घरी बघा, आम्हाला आदरणीय पवार साहेबांच्यावरील जरूर आदर आहे, परंतु साहेब वयाच्या 81 वर्षी देशाचं काम पाहू शकतात, राज्याचं काम पाहू शकतात. मग मात्र अण्णांनी या वयामध्ये शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काही करायचा प्रयत्न केला आणि ते उभे राहिले असतील तर त्याच्यात मला काही गैर वाटत नाही. आणि ही त्यांची उमेदवारी ही शेतकऱ्यांनी आग्रह करून शेतकऱ्यासाठी मागितलेली उमेदवारी आहे, त्याच्यामुळं ते काही वेगळे असं मला वाटत नाही. अत्यंत कार्यक्षमपणे अण्णा या तालुक्यातील आमच्या कारखान्याच्या सभासदाचं हित जोपासू शकतात आणि म्हणून लोकाग्रहास्तव त्यांची उमेदवारी आहे. विस्तारीकरणामध्ये मशिनरी कमी दर्जाची वापरली असा देखील आरोप त्यांनी. विस्तारीकरणामध्ये कमी दर्जाची मशिनरी वापरली अशा प्रकारचा त्यांचा आरोप मला वाटते खोटा आहे. कारण विस्तारीकरणामध्ये त्याचं जे आम्ही DPR केलेलं आहे तो DPR वसंतदादा इन्स्टिट्यूट मांजरी ज्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत त्या संस्थेच्या संबंधित इंजिनियर लोकांच्याकडून प्रकल्प अहवाल तयार केलेला आहे आणि त्यांनी सुचवलेली मशिनरी आम्ही त्याच्यामध्ये स्वीकारलेली आहे. उल्का कंपनीच्या मिल्स आम्ही घेतलेल्या आहेत, त्या मिल माझ्या माहितीने राज्यातल्या अग्रेसर कारखाने 11 कारखान्यांनी त्या मिल घेतल्या आहेत. नवीन टेक्नॉलॉजी 3 रोलर मिल, त्याच्यातून बगॅस बिलो 48% मॉइश्चर अशा प्रकारचा नवीन मशिनरीचं तंत्रज्ञान स्वीकारलेल्या राज्यातल्या अग्रेसर कारखान्यानं, त्याच्यामध्ये विक्रमसिंह घाडगेंचा कारखाना असेल, पतंगराव कदमांचा कारखाना असेल, अनेक कारखान्यामध्ये हे स्वीकारलेलं आहे आणि ते उत्तम पद्धतीने आमच्याकडे मिल्सचा परफॉर्मन्स मिळतो आहे. दुसऱ्या बाजूनं मी मशिनरीबद्दल ते बोलत आहे, इतर बॉइलिंग हाऊसचं काम ज्या SS इंजिनियर्सना आम्ही दिलं आहे त्या SS इंजिनियर्सला आमदार साहेब तुम्ही तुमच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा टोटल प्लॅन त्यांनाच दिलेला आहे, त्याबरोबर तुमच्या बंधूंचा शेरियो प्रायव्हेट लिमिटेड या संपूर्ण प्लॅन्टही SS इंजिनियरनेच उभा केलेला आहे.
आणि अशा अनेक एक ना अनेक मशिनरीचं सप्लाय केलेलं आहे. तुम्ही मशिनरी त्या कंपनीकडून घेतली की चांगली आणि आम्ही त्या कंपनीकडून घेतली की कमी दर्जाची, हे म्हणणं बरोबर नाही. हे सभासदाला त्याची जाण आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय वाटतंय हे देखील आम्ही जाणून घेतलंय. पाहूयात ऊस उत्पादक शेतकरी नेमकं काय म्हणताय. आता सध्या रंजन काका आणि चंद्रण्णाच्या ताब्यात कारखाना आहे. त्याने ऊसाला भाव दिला आहे का? त्यांनी मग आता इथून पुढं कोण भाव दिला असं वाटतंय? अन्न दिलं. आता ऊस गेला का तुमचा? ऊस नाही, आता उभा आहे. मला वाटतं चंद्रण्णा तावरे यांनी गेल्या वर्षी 5 वर्ष ऊसाला चांगला भाव दिला, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे कर्ज कमी झाले, त्यामुळे शेतकरी सुखी आहेत. त्यामुळे पुढं पण आम्ही जर आम्हाला कुठला का कुणी का असाना पण ऊसाला जर चांगला भाव दिला तर त्या पॅनेलला आम्ही सहकार्य करू, मतदान करू. किती ऊस गेलाय तुमचा? आमचा 100 टन ऊस आहे. आता चांगला भाव दिल्यामुळे तुम्हाला? चांगला भाव दिल्यामुळे आम्ही चांगल्या म्हणजे परिस्थिती आमची सुधारणा झाली. दुसऱ्याचं वेळेत ऊस गेलाय. गव्हाचं पीक झालं आमचं, आम्ही खोडवे ही धरले. तुम्ही समाधानी आहात? आम्ही समाधानी आहे, खूप समाधानी आहे, कारण त्यांनी ऊसाला चांगला भाव दिला आहे, त्यामुळे आमचं म्हणजे समसमच सगळे शेतकऱ्यांची म्हटली. माळेगाव कारखान्याची सध्या निवडणूक सुरू आहे, त्यात अजित पवारांचा एक पॅनल आहे आणि रंजन काका तावरे आणि चंद्रण्णा तावरे यांचा देखील एक पॅनल आहे. यातला कुठला योग्य वाटतो तुम्हाला? तावरेंचा पॅनल काय योग्य वाटतो? त्यांनी ऊसाला भाव चांगला दिला. मग ऊसाला भाव दिला, पीक चांगली आहे. ती किती तुमचा ऊस जातो? जातो की 50-60 पर्यंत जातो. वेळेवर ऊस जातो का? हो 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 जातो. आता कुठलं? राष्ट्रवादीचा निलकंठेश्वर पॅनल आणि रंजन काका तावरे आणि चंद्रराव तावरे यांनी बनवलेला सहकार बचाव पॅनल, यातील कुठला पॅनल तुम्हाला योग्य वाटतो? ही चंद्रराव अण्णांनी तावरेंनी केलेला शेतकरी सहकारी बचाव हा पॅनलच योग्य वाटतो. आणि त्यांनी जे एक दिलेला 5 वर्ष भाव आणि 5 वर्ष सभासदांना दिलेली टोटल रक्कम ही इतर कारखान्यापेक्षा बी ज्यादा आहे. आणि जे पॅनलमध्ये उभं केलेले सर्व संचालक हे शेतकऱ्यांचीच मुलं आहेत आणि शेतीच करतात आणि योग्य पद्धतीने शेती करतात. ते स्वतः आणि इतर शेतकऱ्यांच्या बांधावी जाण्याची त्यांची क्षमता आहे. आणि इतर दुसऱ्या म्हणजे निलकंठेश्वर पॅनलचे जे उमेदवार आहेत हे सर्व उद्योजक, सगळे कंस्ट्रक्शन लेवलचे, हे सगळे त्यांचे त्यांना कामाचा व्याप त्यांचा त्यांना उरकत नाही, ते हे शेतकऱ्यांसाठी काय करणार आहे ती. ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर सहकार शेतकरी सहकारी बचाव हा पॅनल योग्य आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आता रंगत वाढली. सध्या गुरु शिष्याच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 3,400 रुपये दर देणारा माळेगाव कारखाना ठरला. त्यामुळे सध्या तरी ऊस उत्पादक शेतकरी गुरु शिष्य असलेल्या जोडीलाच पसंती देत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण भविष्यात आता कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. विशेष रिपोर्ट मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा MKN मराठी, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.